चला तर मग आता आपण प्रत्यक्षात एक्झाम्पल नंबर एक एक्झाम्पल नंबर वन सोडवून पाहूया. उदाहरण आहे 7429 डिवायडेड बाय 9, म्हणजे 7429 ला आपण 9 ने भाग घालायचा आहे. तर प्रत्यक्षामध्ये आपण उदाहरण सोडवत असताना आपल्याला 9 चा टेबल माहीत असणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपण 9 चा टेबल तयार पण करून घेऊ शकतो. 9 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 9, 9 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 18, म्हणजे 9 1 9, 9 2 18, 9 चा पाढा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. यामध्ये आपण प्रत्यक्षात पाहूया, आता 9 ने 7429 या संख्येला भाग घालत असताना पहिल्यांदा आपल्याला 7000 ला भाग घालायचा आहे. यामध्ये 7000 म्हणजे 7 9 च्या पाड्यामध्ये 7 ही संख्या आपल्याला सापडणार नाही. त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, 9 ला 0 चा भाग घालावा, म्हणजे 9 0 0, म्हणजे 7 मधून 0 वजा केले, 7 मायनस 0 इज इक्वल टू 7. त्यानंतर पुढची संख्या आपण घेऊया 4, म्हणजे संख्या झाली 74. 74 9 च्या पाड्यामध्ये 74 आहे का आपल्याला पाहायचं आहे. त्यामध्ये 9 चा पाडा जर आपण म्हणत गेलो तर 9 8 जार 72 9 9 जार 81, म्हणजे 9 8 जार 72 हा भाग त्याला जाईल. 9 9 जार 81 हे आपल्याकडं आहेत 74 आणि इथं 81 जाणार नाहीत, म्हणून 9 8 जार 72, म्हणजे 74 मायनस 72, 4 मायनस 2 इज इक्वल टू 2, 7 मायनस 7 इज इक्वल टू 0. आता पुढची संख्या आपण घेऊया 2. पुढची संख्या 2 घेतल्यानंतर इथं झाले 22. 9 च्या पाड्यामध्ये 22 आहे का हे पाहायचं आहे आपल्याला. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 27 म्हणजे पुढची संख्या मिळते. आपल्याकडे आहेत 22, म्हणून 9 चा पाडा 2 वेळा म्हणल्यानंतर 9 2 18, 9 2 18 चा भाग जाईल. 22 मायनस 18, 2 मधून 8, म्हणजे 2 मधून 8 जाणार नाहीत, म्हणून आपण 12 मायनस 8 इज इक्वल टू 4. आपल्याला माहित आहे कॅरी बरोबर आपण कुठून घेतला, हातचा कुठून घेतला, यामध्ये 1 हातचा इकडे गेल्यामुळे 1 राहिले, 1 मधून 1 गेले, 0 राहिले. त्यानंतर पुढची संख्या घेतली 9, म्हणजे इथं आले 49. 9 च्या टेबलमध्ये 49 आहे का, तर 9 चा टेबल आपण पाहिला असता 9 6 जार 54 होतात, 49 पेक्षा मोठी संख्या, म्हणून तिच्या जवळची संख्या 9 5 जार 45, म्हणजे 5 चा भाग बसला, 9 5 जार 45. आता बघा, सर्व संख्येला आपण भाग घातलेला आहे आणि त्याच्यानंतर ना आपण 49 मायनस 45 केल्यानंतर 9 मायनस 5 इज इक्वल टू 4, 4 मायनस 4 इज इक्वल टू 0. सर्व संख्येला भाग घालून 7429 डिवायडेड बाय 9, सर्व संख्या ऑल नंबर्स डिवायडेड आपण केलेले आहेत, त्यामुळे रिमाइंडर राहिले 4. क्वेश्चन आला 825, हे आपल्याला हे उदाहरण सोडवताना, गेल्या वर्षी आपण उदाहरणं सोडवलेली आहेत, यावर्षी आपण वेगळ्या पद्धतीची आणखीन उदाहरणं सोडवणार आहोत. आणि यामध्ये 9 म्हणजे काय, 7429 म्हणजे काय, 825 म्हणजे काय, हे 4 म्हणजे काय, हे देखील आपण पाहिलेलं आहे, तरी देखील अजून एक वेळेस आपण पाहूया. तर पहा, गेल्या वर्षीच आपण पाहिलं होतं की आताच एक उदाहरण आपण सोडविलं की 7429 भागिले 9, त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की 7429 काय, 9 म्हणजे काय, आलेल्या उत्तराला काय म्हणतो आणि उरलेल्या संख्येला आपण काय म्हणतो, हे गेल्या वर्षी पण पाहिलेलं आहे. तरी देखील आपण एकदा 7429 त्याला आपण काय म्हणतो, डिव्हिडंड, आपल्याकडे किती आहे त्यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो, भाज्य म्हणतो. त्याचबरोबर 9 ने आपण, 9 काय आहे, डिवायझर आहे, भाजक आहे, डिवाइड करणार आहे 9, आणि आलेलं उत्तराला आपण क्वेश्चन म्हणतो म्हणजेच भागाकार, आणि उरलेल्याला आपण रिमाइंडर म्हणतो म्हणजेच बाकी. तर अशा प्रकारे आपल्याला या संख्येला काय म्हणतात, डिवायझर, डिव्हिडंड, क्वेश्चन, रिमाइंडर हे देखील सांगता आलं पाहिजे. अशाच प्रकारचं आपण एक दुसरं उदाहरण सोडवून पाहूया. चला तर मग.